नमस्कार, मी देव शेजूळ, आपण बघता एमसीएन न्यूज। महाराष्ट्रातील एका ज्वलंत प्रश्नावरती आपण बोलणार आहोत। महाराष्ट्रात सध्या ज्या काही प्रश्नांची चर्चा सुरू आहे त्यापैकी एक मराठा आरक्षण हा विषय महत्त्वाचा आहे। त्या प्रश्नाचा एक वेगळा पैलू घेऊन आज आपल्यासोबत आहेत मराठवाडा मराठा आरक्षण कृती संघर्ष समितीचे संयोजक प्रदीप सोळंके सर। सर नमस्कार। नमस्कार, जय जव। दादांनी प्रदीप दादांची ओळख करून देणं काही महाराष्ट्रासाठी किंवा मराठवाड्यासाठी नवीन नाही आहेत। त्यांना आपण कायम ऐकत आलो आहे आणि त्यांच्या प्रबोधनातून अनेक पिढ्याही घडल्या आहेत। अनेक विद्यार्थी जे आहेत त्यांना एक चांगला विचारांचा ठेवा मिळाला आहे। त्यांनी 5,000 जास्त व्याख्यानं लिहिली आहे, 11 जास्त पुस्तकं त्यांनी लिहिली आहे, त्यांची ग्रंथसंपदा चर्चेत आहे। त्याचा एक वक्तृत्वकाला सगळ्यांना देण्यासाठी भाषणांबाबत सगळ्यांना स्टेजवर आणण्याचं काम दादांनी केलं आहे आणि त्या सगळ्या पुढं जाऊन आज त्याच्यासाठी आपल्या स्टुडिओ आहे। त्याचा जो प्रश्न आहे तो जो घेऊन आहे तो एक अत्यंत महत्त्वाचा आहे। तर मराठा आरक्षणावरती खूप सारे मोर्चे निघाले, सगळ्या जगानं बघितलं, त्यानंतर एक मोठं आंदोलन झालं आणि हा विषय न्यायालयात गेला। न्यायालयात गेल्यानंतर या विषयाला सध्या जो निर्णय अपेक्षित होता तो आला नाही आणि स्थगिती मिळाली। त्यावरती आता सगळीकडं सगळे राजकीय पक्ष असतील किंवा सामाजिक संघटना आपापली भूमिका मांडतायत। तुम्ही एक मराठवाड्याचा दौरा केला आहे, त्या सगळ्या गोष्टीवर एक कृती समिती स्थापन केली, काय तुमची भूमिका आहे, काय वाटलं की हा तुमचा जो मुद्दा आहे का मराठवाड्याला वेगळं म्हणजे मराठवाड्यासाठी आरक्षण मिळणं सोपं जाईल किंवा तो वेगळा मुद्दा आहे, काय वाटलं ही भूमिका घेण्यामागं तुमची आणि काय भूमिका काय आहे तुमची, म्हणजे सगळ्या मराठवाड्यातील दर्शकांना तुमच्या या सगळ्या दौऱ्याबद्दल की मराठा आरक्षणाविषयीची काय भूमिका आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 58 मोर्चे निघाले, अत्यंत शिस्तीत शांततेत जगानं नोंद घेतली। जे यांनी आयोजन केलं होतं सर्वांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे। 42 लोक या विषयावर शहीद झाले आणि जगातल्या सगळ्या आंदोलनाचे प्रकार हाताळून सगळ्या आयोग समित्यापुढं सगळे पुरावे निवेदनं देऊनही शेवटी 5 मे 2021 सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि त्यातून एक नैराश्य निर्माण झालं। आणि मग मराठवाड्यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये 2 प्रकार पाहायला मिळाले, एक तो उद्रेक आणि दुसरं म्हणजे नैराश्य। आणि या पार्श्वभूमीवर संभ्रमावस्थेत काय करावं कोणाला कळत नाही, कोणी काय बोलतंय कोणी काय बोलतंय, आणि या सर्वांचा विचार करून 1 जून 2021 रोजी म्हणजे आज 12 दिवसच झाले एक बैठक झाली औरंगाबादला, साधक बाधक चर्चा झाली आणि त्यातून असं ठरलं की काहीतरी समाजाचं प्रबोधन हा विषय नीट समजून सांगावा लागणार आहे, नसते याला काहीतरी वेगळी दिशा मिळणार आहे। म्हणून मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समिती स्थापन झाली, मुख्य संयोजकपदाची जबाबदारी माझ्याकडे दिली आणि मराठवाड्याचा दौरा करून प्रति घ्यायचं ठरलं। त्यानुसार शिवराज्याभिषेक दिनाला 6 जूनला मी या दौऱ्याला सुरुवात केली। जालना, परभणी, जिंतूर, वसमत, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि औरंगाबाद असा पूर्ण दौरा कालच नुकताच संपलेला आहे। मराठवाड्यावर चर्चा केली, याच्यामध्ये आमची भूमिका अशी आहे की मराठवाड्यातला प्रश्न हा जरा महाराष्ट्रातल्या इतर मराठ्यांच्या इतर प्रश्नापेक्षा वेगळा आणि गंभीर आहे। कारण हैदराबाद स्टेट आजच्या तरुण पिढीला माहीत नाही, आपण निजाम राजवटीत होतो, हैदराबाद स्टेट होतं, त्या 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, परंतु आपण हैदराबाद स्टेटमध्ये त्यांना आपलं स्वतंत्र राज्य घोषित केलं, देश घोषित केला, 13 महिन्यानंतर पोलीस ॲक्शन झाली आणि 17 सप्टेंबर 1948 भारत नावाच्या नवीन देशामध्ये हैदराबाद स्टेट सामील झालं। त्यानंतर भाषावार प्रांत रचनेच्या या झाली आणि मराठीच्या प्रेमापोटी, संयुक्त महाराष्ट्राच्या प्रेमापोटी मराठवाडा हा त्यावेळेस 5 जिल्हे होते हा महाराष्ट्रात विनाअट सामील झाला। विनाअट यासाठी म्हणतो आहे, विदर्भ हा अटी घालून सामील झाला, आपण स्थानिक नेत्यावर त्यावेळेसच्या स्थानिक मराठवाड्या नेत्यांनी विश्वास ठेवून सामील झालो। पण इथं गंमत अशी झाली, दुर्दैवास झालं की आमचे जे बांधव हैदराबाद स्टेटमध्ये आम्ही मराठे होतो ते कोणी आंध्रात गेलं, कोणी कर्नाटकात गेलं, कोणी तेलंगणात गेलं, या सगळ्याला आजही आरक्षण मिळतं, पण आम्ही महाराष्ट्रात सामील झालो आणि आरक्षणाला मुकलेलो आहोत। म्हणजे गेली 60 वर्ष जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे त्याला आम्ही मुकलेलो आहोत। आणि त्याचं अजून दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांकडं जवळपास प्रमाणपत्र आहे, कुणबी मराठा, कुणबी किंवा कुणबी मराठा, पण मराठवाड्यातल्याच लोकाजवळ नाही आहे। आणि मग यांचे आमचे नाते आहेत, आजही माझी आत्या हैदराबाद पालखीला दिल्ली कर्नाटकमध्ये, विदर्भात आमचे नाते आहेत। बरं, गंमत अशी आहे की आम्ही कुणबी म्हणजे कुणबी करणारे, शेती करणारे, मग आम्हाला कुणबी का नाही, आमचं आरक्षण का मिळत नाही, आमचे नाते आहेत आमच्या लातूर। बरं, ह्याच्यात गंमत अशी, लातूरच्या देशमुखाची पोरगी नागपूरच्या देशमुखाला दिली तर नवरदेव ओबीसी आहे आणि नवरी ओपन आहे आणि तिला होणारा पोरग ओबीसी आहे। बरं, अकोल्याच्या पाटलाची पोरगी कुठल्या औरंगाबादच्या पाटला दिली तर पुन्हा तिथं घोटाळा आहे, नवरदेव ओपन, बायको ओबी, नवरी ओबीसी आणि त्याला होणारं पोरग ओपन, म्हणजे असं का?
मग ह्याच्यासाठी आम्ही सगळं अत्यंत दुःख आहे. मग आम्ही असा विषय मांडलेला आज सध्या मांडतोय की बाबा आज आईचं नाव टीशीवर लागलंय तर तुम्ही एकच काम करा की जसं बापाचा जाती दाखला पाल्याला मिळतो तसं आईचा जातीचा दाखला पाल्याला द्या. जेवढ्या ओबीसी लग्न होऊन मुली इथं आलेल्या आहेत त्यांच्या मुलांना आपोआप ओबीसीचं प्रमाणपत्र मिळेल, ते ओबीसी होतील आणि जेवढ्या सुविधा ओबीसीला मिळतात त्या मिळतील अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडलेली आहे. 1953 कालेलकर आयोगानं मराठ्यांचा समावेश केला. त्यानंतर भविष्यामध्ये त्यावेळेस आम्ही तिकडंच होतो हैदराबाद स्टेटमध्ये. त्यानंतर 3 जाती पुढारल्यानं वगळल्या. कोणकोणत्या? मराठा, माळी आणि तिली या ओबीसीने पुढारल्यानं वगळल्या. ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रात आलो 68 186 ओबीसी जाती होत्या. 3 जाती पुन्हा समावेश केला. पण त्यातही गंमत अशी झाली 182 तिली टाकलं, 183 माळी टाकलं आणि 181 कोरा ठेवलं. ते कोरा ठेवलेलं अनुक्रमांक त्या जागा मराठ्यात लिहिलेलं असतं तर आमच्या मराठ्यांचा प्रश्न मिटला असता. म्हणजे अशा प्रकारे आमचा हक्क असताना आम्ही आरक्षणाला अपात्र ठरत आहोत, ती मागणी या वतीने आम्ही करतोय. बरं, आता सगळ्या याच्यांमध्ये तुम्ही मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांना भेटतायत, त्यांचं जनजागृती करताय, प्रबोधन करतायत, काय भावना आहेत लोकांच्या? कारण दोन्ही म्हणजे सध्याचं जे वातावरण आहे, राज्य सरकार म्हणतं हा मुद्दा केंद्र सरकारचा आहे, केंद्र सरकार म्हणतं राज्यात लक्ष घालावं, एक मोठ्या प्रमाणात राजकारण पण होतं आहे. तुम्ही जे मुद्दे मांडतात की ते खूप दिवसाचं आलं आहे की विदर्भामधल्या लोकांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे, मराठवाड्याला तर काय मिळालं नाही. म्हणजे ज्या ज्या निवडणूक लढवताना आपली तिकडची जर नवरी असेल तर इकडं आपण ती लढवू शकतो याच्यामध्ये, तर तो हा सगळा मुद्दा आहे. पण शासन दरबारी मांडणं अवघड जातं आहे, त्याच्यावरती खूप सगळा खल होतो आहे. या सगळ्या इकडे जाताना लोकांच्या काय भावना आहे, काय भूमिका आहे तुमची या भूमिकेशी? तुम्ही बघा, पहिला मराठा क्रांती मोर्चा कुठून निघाला? औरंगाबाद. त्या संयोजन समितीत मी पण होतो आणि हा मोर्चा कोण्या धर्मजातीच्या विरोधात जाणार याची सगळी मिळून काळजी घेतली होती. मग त्या संयोजन समिती आणि तो पॉईंट सगळ्यांनी पाळला म्हणून सर्व महाराष्ट्रातल्या लोकांचे आभार मानावेत. आपण मुळात या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्या असल्यामुळे आपण सर्व जाती धर्माला घेऊन चालण्याची आपली कल्पना आहे. पण दुर्दैवानं काय होतं आहे की या सगळ्या या गोंधळामध्ये आज एवढं रुपणीकोट निघायला लागला, लोकांना तरुणाला असं उद्रेक काय करावं, काहीतरी करू त्यो करू, त्यांना समजून सांगितलं बाबा आपण मोर्चे काढले, आपलं म्हणणं आज कोणता नेता आहे, कोणता पक्ष आहे, कोणाला माहीत नाही मराठीचा प्रश्न, सगळं सांगितलेलं आहे. मग आता मोर्चा काढून काय होणार आहे? म्हणजे आपल्याला EWS त्याचा परिणाम आहे किंवा जे काही आज मिळतंय ते त्याचा परिणाम आहे. मग आपण उद्रेक करून मोर्चे काढून आता आपल्याला न्यायालयीन बौद्धिक लढाई लढावी लागणार आहे हे समजून सांगतोय. म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं तरुण इतके चिडले आहेत, कुणी म्हणतं नक्षलवादी होऊ, कोणी म्हणतं यो करू. काही लोक नांदेडला तर अशी मागणी झाली, शेरा पाटलांनी मागणी केली की आपण आता जर महाराष्ट्रात प्रश्न मिटत नसेल तर आपल्या मूळच्या जागेमध्ये तेलंगणात जाऊ आणि तेलंगणात जाऊन आपले अधिकार मिळू. इथपर्यंत टोकाच्या भूमिका चाललेल्या आहेत. आणि तरुणांना मी सांगतोय की जे नैराश्यात आहेत की आपलं आता काही खरं नाही, आरक्षण मिळालं नाही, आरक्षणानं सगळे प्रश्न मिटत नसतात. मराठ्याचे हजारो प्रश्न त्यापैकी एक आरक्षण आहे. ज्या ज्या समाजाला आरक्षण मिळालं त्यांचे प्रश्न मिटलेले आहेत का? म्हणून आरक्षण मिळूच, पण आरक्षण नाही मिळालं तर हातपंप मिळापास नाही. जे 20 वर्षापासून आम्ही सांगतो की डोक्याच्या मालिशपासून बुटाच्या पॉलिशपर्यंत कोणतेही धंदे करायला लाजायचं नाही. जगामध्ये हजारो क्षेत्र आहे जिथं आरक्षणच नाही आहे, त्या क्षेत्रामध्ये आपण गेलं पाहिजे. खाजगी नोकऱ्यात कुठं आरक्षण आहे? म्हणून ही सर्व क्षेत्रं आपण शोधली पाहिजे. कला, क्रीडा, साहित्य, काय जे असेल या क्षेत्रामध्ये जाऊन टॉपवर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला प्रश्न आहे आरक्षणाचा, विशेषतः शिक्षण विद्यार्थ्याचे जे फी शुल्क भरावं लागतं. मग ओबीसीला ज्या सवलती मिळतात त्या सर्व सवलती शिक्षणासाठी जर मराठ्यांना जरी दिल्या गेल्या तर फार मोठा प्रश्न मिटणार आहे. ही मांडणी आपण करूया, तसं मिळवण्याचा प्रयत्न करूया. शासन दरबारी जबरदस्त दबाव तयारच झालेला आहे, ऑलरेडी ते देण्याच्या प्रयत्नातच आहेत. म्हणून आम्ही जागोजाग सांगतोय की आपण जर किशोरबाबू चव्हाण कोर्टामध्ये गेले, हायकोर्टात याचिका, मग याला आपल्याला पुरावे देता येतील का? आपला जो काय वकिलाची फौज उभा करता येईल का? प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक वकील आम्हाला दिला, मग हायकोर्टातले वकील, सुप्रीम कोर्टातले वकील याची फळी उभा करून मराठवाड्यातल्या मराठ्याचा मुद्दा जर मांडला तर 100% आरक्षण मिळेल याची आम्हाला 100% खात्री आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठ्यांचाच, मराठवाड्यातल्या मराठ्यांचा मी मुद्दा हाती घेतलेला आहे. बरं, तर पण सगळा तुमचा जो ओबीसीचा मुद्दा अनेक जणांनी ती पण मांडणी केली की आपल्याला जर ती 50% आट ओलांडायची नसेल तर सगळं आपण ओबीसीत गेलं पाहिजे. पण असं होताना मग प्रत्येक ठिकाणी काय होतं की समजा मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी जर ओबीसीत देता आलं तर ओबीसींचे जे नेते आहे की ओबीसी समाज आहे त्याचा विरोध आहे, त्यांचं म्हणणं आहे की आमच्या तटातलं तुम्ही घेऊ नका, तुम्ही वेगळं आहे, ती त्यांची तशी मांडणी आहे, तसं कसं बघतं ते त्याकडे? मग मला हेच आश्चर्य वाटतं, मला सुद्धा बरेच फोन आले, बरेच मेसेज आले की बाबा तुम्ही ओबीसी हक्क घेताय का, तुम्ही ओबीसी कशाला मांडणी करताय? मला एक कळत नाही, या देशामध्ये आरक्षणाचे 3 प्रवर्ग आहेत, SC, ST आणि OBC. मग या 3 प्रवर्गात शिवाय दुसरं आरक्षण नाही आहे.
आम्ही एसटी आहेत का नाही, एसटी आहेत का नाही, ओबीसी शिवाय आमच्या उपर एक आहे, तुम्ही त्याला एसी बीसी म्हणा, ईसी बीसी म्हणा, किसीसी काय म्हणायचं म्हणा, ते ओबीसीतच असतं. मग आमची मागणी आहे ओबीसीत सामील करा. पण दुसरी पुन्हा अशी मागणी आहे की आमचा ओबीसी हक्क पळवला जाईल का? आरक्षणाचे दोनच प्रकारे मिळू शकतं. तिसरा प्रकार जो कोणी सांगितला असेल तो समाजाला फसवत आहे, प्लीज समजून घ्या. एक, पहिलं ओबीसीमध्ये जर आरक्षण मिळायचं असेल तर 50% आतच ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण द्यावं लागेल. जरी सरकार दरबार कोणाची धमक नसेल, जरी तुम्ही करू शकत नसाल, ओबीसीवर अन्याय होऊन द्यायचं नसेल, तर दुसरा पर्याय खासदार नच्ची पण कमिटीनं जो अहवाल दिलेला आहे, जे बिल संसदेत 2005 पडलेलं आहे, त्या बिलाला मंजुरी देऊन 50% आरक्षण मर्यादा वाढवून त्यातले वाढलेलं आरक्षण आहे ते द्या. ओबीसी खुश, आम्ही खुश. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री ठाकरे साहेब परवा माननीय पंतप्रधान जाऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे, तो मुद्दा आम्ही 1 तारखेपासून मांडतो आहे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण काहीतरी मार्ग काढण्याचा, आमचा प्रश्न असा आहे की मराठवाड्यामध्ये सर्वात मोठं दारिद्र्य आहे. बरोबर, काय सांग, सगळ्यात जास्त मराठे कुठे आहेत? मराठवाड्यात आहेत. सगळ्यात जास्त आत्महत्या कुठे आहेत? मराठवाड्यात आहेत. त्याच्यात कोण जास्त आहेत? मराठी आहेत. सगळ्यात जास्त अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, गरीब, शेतमजूर, काय म्हणतात, ऊसतोड कामगार महाराष्ट्रात जर कुठं असतील तर ते मराठवाड्यातले मराठा आहेत. कोणताही नेता तुम्ही घ्या, कोणताही पक्ष घ्या, सगळ्यांनी मान्य केलेले, अगदी मान्य प्रकाश आंबेडकर असतील, कोणी आठवलं, कोणाचंही नाव घ्या, खरंच मराठ्यामध्ये गरिबी आहे. मग हे दिसतंय तर ह्या जो काहीतरी मार्ग निघाला पाहिजे तो काढण्याचा प्रयत्न आम्ही कायदेशीर मार्गानं, प्रबोधनाच्या मार्गानं करण्याचा प्रयत्न करत आहोत. यामुळे कोणत्याही मराठ्याच्या संघटनाच्या विरोधात किंवा कोणा नेत्याच्या विरोधात आमची भूमिका असणार आहे. आम्ही बुद्धाचा मार्ग आहे, आमचं जे आहे ते सांगायचं, हे आमचं आहे, कोणावर टीका करण्याचा प्रश्न नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचा उद्धार करणं हे माणसाचं पहिलं कर्तव्य आहे. मी जर मराठवाड्यातल्या किंवा गोदावरी पट्ट्यातल्या शेतकऱ्याचा पोरगा असेल आणि मराठवाड्यातलं दुखणं मला दिसतं असेल, बुडता हे जनन देखवे डोळा म्हणून इकळवळा येत असे तुकारामांचा आदेश जो बाबासाहेबांनी पाळलेला आहे तो घेऊन मी माझी भूमिका मांडतो आहे. तर सगळ्या याच्यामध्ये तुम्ही, तुमचा जो मुद्दा आहे की मराठवाड्यातील मराठ्यांचा जो प्रश्न आहे, त्यानंतर हैदराबाद स्टेट होतं किंवा त्यावेळेची डॉक्युमेंट्स मिळाली नाही, तर मग आता काय पुरावे गोळा करण्याची काही तुम्ही चालू आहे का, किंवा न्यायालयाने लढाई कशी असणार आहे, तर तसं ती तुमची लढाई काय कसं बघतोय? हा महत्वाचा मुद्दा आहे. कसं होतं, एक या देशामध्ये एकदा जातीगणना झाली 1931 ती इंग्रजाच्या राजवटीत, म्हणजे बॉम्बे स्टेटमध्ये झाली. आम्ही त्यावेळेस निजाम राजवटीत होतो, जनगणना झाली नाही, जातीने ह्याचा प्रश्नच नाही. आणि त्या जातीने या जनगणनेनुसार आरक्षण आहे. आजही मराठवाड्यामध्ये जाती जनगणना आजपर्यंत झालेली नाही. मग मराठा किती आहेत, ओबीसी किती आहेत, एससी किती आहेत, एसटी किती, कोणी सांगू शकत नाही. हे सगळं अंदाजात चाललेलं आहे. आणि मग ह्या प्रश्न मराठवाड्यातल्या, जर आमचा मुद्दा असा आहे की आम्हाला पुरावे मागतात तुम्ही ओबीसी काय, अरे इंग्रजाच्या कागदपत्रानुसार तुम्ही ओबीसीचे निकष ठरवले, आम्ही निजाम राजून आले आम्ही काय देणार? त्यावेळी शाळाच नव्हत्या निजाम राजवटीत, असतील तर आम्ही गेलो नाहीत. टीसीचा प्रवाह देणार कुठून? आमच्याजवळ जन्मोती आजही करीत नाहीत, त्यावेळेस कशी करणार? ती देणार कुठून? महसूलचे पुरा हे तुझं शेत, हे तुझा बांध आहे सांगितलं, कोण तलाठी आम्हाला मिळला होता? बरं, आम्ही कागदपत्र सांभाळत होतो का? आजही आमचं कागदपत्र नाही आहेत. आजही आमचं त्या काळचं वास्तव काय असणार आहे? आमच्या काळात गाय होती, कुत्रा होता, मांजर होती, उंदरं होती, पण कागदपत्र नव्हते. आणि जर असतील तर पावसात गेले, काहीतरी भूकंपात गेले, कुठं काहीतरी वाळवी लागली आणि दुर्लक्षात गेले, रद्दीत गेले, असं काही झाले, मग आम्ही पुरावे देणार कुठून? आम्ही सरकारला मागणी आहे की हैदराबाद स्टेटचे जे कागदपत्र आहेत ते शोधण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं सत्य शोधन समिती स्थापून हैदराबादचे कागदपत्र शोधून ते पुरावे तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आहे. आणि आम्ही आमच्या परीनं मराठवाड्यात काही पुरावे मिळत आहेत का याचा शोध आम्ही घेत आहोत. आता तुम्ही या सगळ्यांना घेऊन फिरतायत बऱ्याच लोकांना, मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आला, खूप मराठवाड्यातल्या काही समाज बांधवांना भेटतायत, काय भूमिका आहे तुमच्या, भूमिकेशी सहमत आहेत सगळे? नाही, लोकांना हे पटतंय. ज्यावेळेस लोक कसं आहे अज्ञानातून, मग ते लोक गैरसमज करून घेतात. जसं ओबीसींना कळत नाही राहो बरोबर यांची मागणी, तसं काय समाज मग तुम्ही असं करणार का? मग त्या सगळे त्याला जोडून हा प्रश्न आहे की कारण एक मराठा आरक्षणाची महाराष्ट्रात चाललेली लढाई एक मराठवाड्याचा वेगळा तोडल्यानं ती क्षीण होईल का, असं होईल का? हा हाच मुद्दा. तर मराठवाड्यातली जी महाराष्ट्रातली लढाई, त्या लढाईला छेद देण्याचे किंवा त्याला काहीतरी प्रतिक्रिया म्हणून हे नाही आहे. मराठवाड्यातला प्रश्न वेगळा, मराठवाड्यातला प्रश्न यासाठी की आम्ही महाराष्ट्रात बाहेरून आलेलो आहोत म्हणून आमचाच प्रश्न वेगळा आहे. आणि आम्ही त्या वेळात आटी शर्तीनं टाकून इथं आलेलो आहोत म्हणून आमच्याच सगळे जे मागासलेपण आहे, आमची जी गरिबी आहे ती दूर करायची असतील, ते कागदपत्र शोधायचे असतील तर समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. म्हणून आम्ही कोणाचाही द्वेष करण्यासाठी, काही लोक म्हणतात मराठ्यांचे एका झेंड्या काढायला आले पाहिजे, हे
एक जगाचा नियम असतो, बहुसंख्य समाज कधी एका झेंड्याखाली एकत्र येऊ शकत नसतो. म्हणजे बौद्ध देश असेल, एखादा मोठा मुस्लिम आहे, कोणताही देशच नाव घ्या. महाराष्ट्रात मराठी जर बहुसंख्य तर ते शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा एवढं मोठं जगात ज्या राजाला मान्यता आहे त्या काळात सुद्धा मराठी सगळे त्यांच्या झेंड्याखाली एकत्र आले नव्हते, सगळ्यांना मान्य आहे. म्हणून प्रश्न जरी आपापले झेंडे किंवा संघटना वेगळ्या असतील तर त्यांना कोणाला विरोध न करता त्यांच्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचा सपोर्ट करणे. आणि आमची एवढीच मागणी आहे की मराठा ओबीसी आणि मराठा मराठवाड्यातल्या मराठ्याला जे जे लोक सहकार्य करतील त्यांच्यासोबत आम्ही आहोत, त्यांच्या मागं आम्ही आहोत. आणि इतर जे कोणी प्रश्न मांडत असतील तर ते मराठीचे प्रश्नच आहेत, ते दबावगट आणून शासनाकडून मंजूर करणार आहेत. दुसऱ्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्यात आम्ही पडणार नाही आहे, ते त्यांच्या मागं त्यांनी आम्ही राहू आणि त्यांनी त्या पूर्त कराव्या अशी इतकी स्पष्ट आमची भूमिका आहे. तुम्ही आता या सगळ्या मागण्यांना घेऊन काही सरकारशी चर्चा करणार आहात का? आम्ही तुम्हाला सगळा दौरा, तुमची सगळी समिती बनली आहे, कृती समिती आहे, संघर्ष समिती, तुम्हाला सगळ्यांना भेटतायत, दौरा करतायत, डॉक्युमेंटेशन करतायत, पुरावा गोळा करण्याचं काम आहे. पुढची लढाई कशी आहे? काही सरकारशी काही डायलॉग करणार आहे? या प्रकरणामध्ये काय होणार आहे? लोकशाहीमध्ये सरकारशी, विरोधी पक्षनेत्याशी, सर्व नेत्याशी डायलॉग करावा लागतो, कारण लोकशाही ती चावी त्यांच्या हातात सर्व असतं. राहिला कोर्टाचा प्रश्न, कोर्टाचा प्रश्न बौद्धिक लढाई लढला जाईल. आज आम्ही मराठवाड्यात दौरा केलेला आहे, प्रचंड प्रतिसाद आहे. कोविडचे नियम पाळून आम्ही बैठका घेतलेल्या आहेत. आता आमची मराठवाड्यात दौरा पूर्ण झाल्यानंतर एक मराठवाडा विभागाची बैठक आम्ही घेणार आहोत, त्यात पुढची रणनीती ठरणार आहोत. आणि त्यानंतर मराठवाड्यातल्या 76 तालुक्याचा आम्ही दौरा करणार आहोत. आणि जेवढे नेते आहेत, जेवढे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जेवढ्या मराठा संघटना आहेत, या सर्वांशी आम्ही संपर्क करून आमची भूमिका त्यांना समजून सांगणार आहोत. आणि हा सगळा अहवाल, जे काही म्हणणं आहे लोकांचं, शासन दरबारी जे कोणी ज्येष्ठ नेते असतील, पक्षाचे प्रमुख असतील, मंत्री असतील, याशी संबंधित मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्षनेते असतील, यांना आम्ही हे पाठविणार आहोत, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, न्यायालयीन लढे लढणं गरज आहे. हायकोर्टात जी किशोर बचावन यांनी याचिका दाखल केली त्याला आमच्या संघटनेच्या वतीने काही मदत करता येईल का, अशी आमची भूमिका असणार आहे. हा, याचबरोबर आता काही प्रश्न मागव यांनी प्रेस घेतली सगळ्या याच्यामध्ये, संभाजीराजांनी पण एक पत्रकार परिषद घेतली, त्यांनी 5 मागण्या ठेवल्या होत्या त्यांच्या. मराठा आरक्षणाबरोबर बाकीचे जे प्रश्न आहेत तेही ज्वलंत आहे. आरक्षण हा एक प्रश्न आहे, बाकीचे इतर प्रश्न आहे, त्या प्रश्नांकडे कसं बघतो? मराठ्यांचे मी 20-25 वर्ष झालं प्रबोधन करणारा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रातल्या मराठा तरुणांना तुम्ही तुमचं गाव सोडा, तुम्ही तुमच्या शेतीला पर्याय द्या, छोटे मोठे धंदे करा, डोक्याच्या मार्सपासून गुटाच्या पारीपासून कोणते धंदे करायला लाजू नका, हा संदेश दिला. आमच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मराठीच्या पोरांनी बोकुड कापायला सुरुवात केली, उद्घाटन आम्ही केले, बुटाचे दुकानं टाकले, आम्ही उद्घाटन केले. छोटे मोठे धंदे करायला लाजत नाही आहेत. पुरा नसता आपण मराठा, आपण शेतकरी, आपण धंदे करायचे नसतात. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी यात अडकलेल्या या तरुणाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या टॉपच्या नोकऱ्या शिक्षण घेऊन तिथं स्पर्धेत उतरा आणि त्या नोकऱ्या मिळवायचा प्रयत्न करा, अशा प्रकारचं आव्हान आम्ही केलेलं आहे. परत एकदा पुन्हा नव्या जोमानं, नव्या ताकदीनं, नव्या उत्साहानं या तरुणांना सकारात्मक विचार करायला लावून काहीतरी पायावर उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करायला आहोत. तुम्ही इथं आलेला आहात काय आरक्षणाचं माध्यम घेऊन आले नाही, तुम्ही तुमच्या कर्तकबारीनं 7 वर्ष या क्षेत्राचं अभ्यास करून त्यात टॉप येऊन स्पर्धा करून तुम्ही इथं आलेला आहात. मग तुमच्यासारख्या तरुणाचा आदर्श मी आज वक्ता आहे, लेखक आहे, संपादक आहे, 2-3 चित्रपटात कामं केलेले आहेत. माझं दुबईला शिवजयंतीला 2 व्याख्यान झालेलं आहे. माझ्या सामाजिक कार्यामुळं, म्हणजे सगळ्यामुळं, म्हणजे मी एकटा नाही आहे पण त्यात माझा खारीचा वाटा आहे, आज मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये मुस्लिम मराठा, बौद्ध मराठा याच्या दंगली बंद झालेल्या आहेत, तो आमच्या प्रबोधनाचा परिणाम आहे. त्यामुळं मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडनं मला अलिबागला मराठा भूषण पुरस्कार सन्मानित केलं आणि थायलंडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन मला सन्मानित केलं आहे. अशा प्रकारे सर्व जाती धर्माला ओबीसीनं या औरंगाबादमध्ये ससो खंडाळकर साहेबांनी मला सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन, महात्मा फुलेंची पगडी देऊन सन्मानित केलेलं आहे. म्हणून सर्व धर्म 18 पगड जातीला घेऊन चालायचं आहे. पण माझा समाज, मराठा समाज माझ्या डोळ्यात एकच मरत असेल, त्याला कोणी जर प्रबोधन करीत नसेल तर ते प्रबोधन करणं हे माझं पहिलं कर्तव्य हे समजून मी काम सुरू ठेवणार आहे. एकूणच सगळ्या मुलाखतीच्या शेवटाकडे जातो तुमची भूमिका घेऊनच, पण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरती शांततेत निघालेल्या मोर्चानंतर आता काही ठिकाणी आक्रमकतेची भाषा सुरू झाली आणि कोविडमधून आपण एक मोठी लाट बघितली कोविडच्या काळामध्ये आणि अनेक आपण आपल्या नागरिकांना गमावलंय देशातल्या, त्या पार्श्वभूमीवर जर परत असं काही आंदोलन झालं तर ते आपल्याला पुरणार नाही आहे सगळ्यांसाठी. पण बरेच जण आता रस्त्यावर उतरण्याची पण भाषा करतायत आणि सगळ्या याच्यामध्ये, तर त्याच्याकडे कसं बघतात, काय आव्हान करावं
मुलांना त्याच्या सगळ्या तरुणांना काही लढाई तर लढायची आहे पण ती बौद्धिक पद्धतीने लढल्या गेली पाहिजे. आंदोलन जिथं करायचं होती गरज होती तिथं केलंही किंवा भविष्यातही करावं लागेल, पण हा सध्या काळ कोविडचा आहे. तुम्ही कसं बघता? कसं असतं तरुणाचं रक्त सळसळतं, त्यांचं चैतन्य असतं, काहीतरी त्यांना करावं वाटत असतं, म्हणून त्यांची ती उद्रेक साहजिक आहे. म्हणजे तो आपण समजून घेतला पाहिजे. तुम्ही उद्रेक कसं काय करले मग त्याला तरुण कोण म्हणणार? तरुणांनी उद्रेक केलाच पाहिजे, तरुणांनी बंड केलंच पाहिजे, तरुणांनी क्रांती केलीच पाहिजे. फक्त बंड कधी करावं, कुठं करावं आणि काय करावं हे समजलं पाहिजे. मग कुणीतरी तरुणांचा चुकीचा गैरवापर करून त्यांना पुन्हा रस्ते उतरून काहीतरी त्यांच्या मागे काय होतं केसेस झाले ना, कुणी जामीन सुद्धा घ्यायला येत नाही. काही जर तुमच्या मागे लागले ना, तुमचं जखमी झाले, तुमचं काय अपंग झालात काय ना, एक दिवसाची बातमी होती कोणतरी येतं तुम्हाला वा बरं झालं छान झालं म्हणतं, कोणी कोणाचं नसतं. अर्थात जे शहीद झाले त्यांना समाजानं फार मोठं केलं, पण हे चुकीचं आहे. आत्ता परवा कुठेतरी फुलंबिला आमच्या एका तरुण बांधवांना आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, वाईट आहे एकदम, म्हणजे खरंच चुकीचं आहे, पण त्याचा उद्रेक येतो त्याच्यामध्ये, त्याला वाटलं काही खरं नाही आपलं. तर या तरुणाला चांगली दिशा देण्याचं काम केलं पाहिजे. ही शक्ती चांगल्या मार्गाला वापरली गेली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी विखुरलेली छत्री एकत्र आणली आणि त्याला योग्य दिशा दिली, स्वराज्य उभं राहिलं. म्हणून मराठा तमाम बहुजन तरुणांनी आव्हान करतो, आपल्या शक्तीचा चांगल्या कार्यासाठी वापर करा. तुमचा कोणी गैरवापर करणार नाही, त्यातून स्वतःचं कोणी दुकान लावणार नाही एवढी. आणि समाज हुशार आहे, तो एकदा फसेल, दोनदा फसेल, पण तीनदा फसू शकत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं चालत राहिले आणि समाज एकत्र राहत राहिला, तसं तरुणांनी. आता शिवाजी महाराज तर शक्य नाही, पण शिवाजी महाराजाचे अनेक गुण असलेले 1500 कार्यकर्ते एकत्र आले आणि जर काम सुरू केलं तर पुन्हा एक शिवराय उभा राहतील आणि स्वराज्य उभं राहील. म्हणून हा प्रश्न बौद्धिक आहे, न्यायालयीन आहे. निवेदनं देऊन मोर्चे म्हणजे घटनात्मक मार्गानं कायद्याच्या आधारानं जे करता येईल ते 100% केलंच पाहिजे. पण मग आपण मराठा क्रांती मोर्चा माध्यम एवढी भूमिका मांडलेली आहे, आता सगळ्यांना हे प्रश्न माहीत आहेत, फक्त त्यांना एकदा आठवण करून देण्यासाठी एकदा आपण भेटावं असं आवाहन मी करणार आहे. नक्कीच. मराठवाडा आरक्षण कृती समिती जी आहे त्यांची, त्या सगळी त्यांची जी नेमकी भूमिका आहे ती त्यांनी मांडली आणि एक महत्त्वाचा मुद्दा ते घेऊन येत आहेत की जर आम्ही मराठवाड्यातली जे मराठवाड्यातली मराठा बांधव असेल तर त्यात बाकीच्या बांधवांना जसं आरक्षण मिळतं त्यांना मिळालं पाहिजे, कारण ते हैदराबाद स्टेटमध्ये होते आणि एक वेगळी आणि महत्त्वाची मागणी आहे आणि ती कायदेशीर तिला आधारही मिळेल कदाचित सगळ्या गोष्टींमध्ये डॉक्युमेंटांनी. आरक्षण ही फार मोठी प्रदीर्घ प्रक्रिया आहे मराठा तरुणांना विशेषतः. कसं आहे, आयोग स्थापन होणार, समिती स्थापन होणार, मग त्याचा अभ्यास होणार, मग ते अहवाल येणार, मग अहवाल आला की त्याला मंजुरी होणार, त्यात चर्चा होणार, त्यात वेळ जाणार, मग हे पुन्हा मंजूर झाले कोणतरी याचिका दाखल करणार, याचिका दाखल झाली हायकोर्ट, हायकोर्ट झाली पुन्हा सुप्रीम कोर्ट, पुन्हा तारीख पे तारीख, पुन्हा निकाल, पुन्हा आंदोलनं, पुन्हा मोर्चे, पुन्हा आयोग, पुन्हा अभ्यास, हे चक्र सुरूच राहणार आहे. म्हणून हे काही पी हळदन हो घरी मी संघटन स्थापन केली की झालं आरक्षण असं होणार नाही. लंबी प्रतिक्रिया तरुणांनो, दोन पिढ्या आपल्या ह्याच्यात गेलेल्या आहेत. मग म्हणजे 82 पासूनचा अगदी अण्णासाहेब पाटलापासून हा प्रश्न आहे. म्हणून हा चालत राहणार आहे, एक फळी आपण करत राहूया, पण हे आत्ताच झालं पाहिजे हे नाही होऊ शकत. म्हणून हे आपण लढत राहू, पण त्यासाठी आत्मदहन कुठेतरी शहीद होण्याचे प्रकार प्लीज करू नका. आपण आपली लढाई लढत राहू, त्या मार्गाने ती होत राहील. तुम्ही तुमचे वेगळे मार्ग शोधा, त्यात ताकदीनं होत राहा एवढं आव्हान मी करणार आहे. नक्कीच. म्हणजे न्यायालयीन किंवा संविधानिक मार्गानं जी लढाई ती लढावी लागणार आहे, त्याबरोबर त्यांनी त्यांची वेगळी भूमिका ही तिथं मांडली. प्रबोधन करत ते कायमच प्रबोधन करत आलेत, पण या सगळ्या विषयांना घेऊन आपण वेगळ्या समाजातल्या सगळ्या मान्यवरांना या व्यासपीठावरती एकत्र आणण्याचा नक्कीच पुढच्या काळात प्रयत्न करूया. त्यांची काय भूमिका आहे ती पण जाणून घेऊयात. आणि मराठा आरक्षणाबद्दल त्यांचं एक शेवटचं वाक्य होतं ते खूप महत्त्वाचं आहे की म्हणजे आत्मदहन किंवा उद्रेक करून हा प्रश्न मिटणार नाही आहे. ही लढाई लांब आहे आणि ती कायद्यासोबत लढावी लागणार आहे, न्यायालयीन लढावं लागणार आहे, संवैधानिक मार्गाने लढणार आहे. तसा ते लढण्याचा सर्व समाज बांधव प्रयत्न करतील. सर, खूप वेळ दिला, तुमची भूमिका मांडली आणि तुमची जी भूमिका आहे ती वेळ यासाठी आणि त्यांची भूमिका जाणून यासाठी घेतली आपण की मराठा आरक्षणावरती सगळीकडे जे सध्या सुरू आहे त्यापेक्षा त्यांची भूमिका जरा वेगळी आहे. आणि मराठवाड्यातील मराठ्यांची स्थिती खरंच खूप वाईट आहे, आपण सगळे बघतोय, आपण सगळे मराठवाड्यातले आहेत आणि त्यामुळे त्यांची भूमिका जरा महत्त्वाची होती. तुम्ही वेळ दिला, तुमची भूमिका समजून सांगितली, त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्या पुढची जी सगळी चळवळ आहे किंवा पुढची सगळा संघर्ष आहे त्या संघर्षाला शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद. एमसीएम न्यूज आणि देवशिजोळ जे आपण हा वेळ माझी मुलाखत घेऊन समाज पोहोचण्याचा प्रयत्न करताय. लॉकडाऊनच्या काळामध्ये सभा गर्दी करायला नाहीच अलाउड नाही ते करणी, पण तुमच्या माध्यमातून समाज मॅसेज जाणार आहे, तो संधी मला दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे.
आणि या स्टुडिओत मुलाखत चालू असताना आम्ही कोविडचे सगळे नियम पाळलेत. आम्ही दोघं स्टुडिओत आहोत आणि बाय कायम आम्ही मास्क घालतो. आत्ता फक्त 2 मिनिटापूर्वी काढला असेल, कारण खाली सोशल मीडियात खाली लगेच येईल की तुम्ही मास्क घाला मास्क घाला. आम्ही कायम मास्क घालतो, तुम्ही मास्क घाला आणि कोविडच्या नियमांचं पालन करा. धन्यवाद.